बहुतेक लोक स्वातंत्र्य सांभाळू शकत ते नेहमी स्वतःला बांधून घेत असतात पण सतत फक्त बोलत राहतात स्वातंत्र्याबद्दल कारण स्वातंत्र्याला धैर्याची गरज लागते स्वातंत्र्याला थोडा वेडेपणा लागतो ते मला पकडू शकतात यातना देऊ शकतात शकता ते खूप काही करू शकतात पण ते माझ्या आत अतिक्रमण करू शकतात पहा सगळ्या मुलांनी असं गायला शिकलं पाहिजे नाहीतर मुली इम्प्रेस नाही होणार इतक्या लोकांनी घेरलेले असूनही आपल्याला तरी आप तरी, तरी प्रेमाची कमतरता जाणवते एक एका पातळीवर अनेक प्रश्न याबाबत असतात की मी यातून किंवा त्यातून कसा मुक्त होऊ शकतो दुसऱ्या पातळीवर तू विचारतेस की मी कशाशी किंवा कुणाशी स्वतःला कसं बांधून घेऊ शकते ठरवायला हवं तुमच्या आयुष्यात सर्वात मौल्यवान काय आहे स्वातंत्र्य की बंधन स्वातंत्र्य कृपया मला तो शब्द ऐकायला आवडेल हो स्वातंत्र्य पण जेव्हा तुम्ही स्वतंत्र असता तुम्हाला हरवल्यासारखं वाटतं जर तुम्ही पर्वतरांगात गेलात आणि तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात म्हणजे आजूबाजूला कोणीच नाही आहे काहीच नाही आहे पर्वतरांगांच्या मोकळ्या जागेमध्ये आहात तुम्हाला स्वतंत्र वाटत नाही तुम्हाला वाटतं तुम्ही हरवलात तर स्वातंत्र्य हाताळण्यासाठी एक प्रकारची स्पष्टता आणि ताकद लागते बहुतेक लोक स्वातंत्र्य सांभाळू शकत नाहीत ते नेहमी स्वतःला स्वतःला बांधून घेत असतात पण सतत फक्त बोलत राहतात स्वातंत्र्याबद्दल जर तुम्ही खरंच त्यांना स्वातंत्र्य दिलं तर ते खूप दुःख सोसतील तर ही उत्क्रांतीची समस्या आहे या अर्थानं माणसं सध्या अशी आहेत एक पिंजऱ्यातील पक्षी जर तुम्ही एका पक्षाला दीर्घकाळ पिंजऱ्यात ठेवलं आणि मग एक दिवस तुम्ही त्या पिंजऱ्याचं दार उघडलं तरीही पक्षी उडणार नाही आतून तो स्वतंत्र नाही आहे याचा निषेध करेल पण तो उडणार नाही माणसांची अवस्था ही अशीच आहे बाकी सगळ्या प्राण्यांसाठी निसर्गानं दोन रेषा आखल्यात ज्याच्या आत त्यांना जगावं आणि मरावं लागतं आणि ते तेच करतात पण फक्त माणसांसाठी फक्त खालची रेषा आहे पण वरची रेषा नाही आहे आणि यामुळेच ते सोसतात त्यांचं आयुष्यही जर इतर प्राण्यांसारखं मर्यादित असतं तर ते इतके तणावात नसते ते इतके चिंतित नसते त्यांनी स्वतःची बुद्धी कशी हाताळायची यासाठी संघर्ष केला नसता आणि अजाणतेपणी तू तेच शोधतेस तू ते, ते कदाचित नातेसंबंधांच्या रूपात शोधत असशील कदाचित व्यवसायाच्या रूपात शोधत असशील तू ते कदाचित ते ते राष्ट्रीयत्व जात समाज देव स्वर्ग नरक या रूपात तू शोधत असशील तू फक्त एक अशी खोटी रेषा आखण्याचा प्रयत्न करतेस जी अस्तित्वात नाही कारण स्वातंत्र्याला धैर्याची गरज लागते स्वातंत्र्याला थोडा वेडेपणा लागतो <laughs> जर तू खूप शहाणी असलीस तर तू स्वतंत्र होऊ शकत नाही कारण तू तर्काच्या दोन रेषांमध्ये राहशील स्वतंत्र व्हायला प्रचंड ताकद लागते जे जर तू तु, जर तुम्हाला स्वतंत्र व्हायचंय तर सर्वप्रथम तुम्हाला हे समजायची गरज आहे की तुम्हाला हे समजतं का की सर्व मानवी अनुभवांना एक रासायनिक मूळ असत हॅलो हो तुम्ही ज्याला आनंद म्हणता ती एक प्रकारची केमिस्ट्री आहे दुःख दुसऱ्या प्रकारची केमिस्ट्री आहे तणाव एक प्रकारची केमिस्ट्री आहे चिंता दुसऱ्या प्रकारची केमिस्ट्री आहे वेदना एक प्रकारची केमिस्ट्री आहे परमानंद वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे निदान तुम्हाला इतकं तरी माहिती आहे की एक्स्ट्रेस एका वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे ऐकलं मी तर तुमच्या आयुष्याच्या अनुभवाला एक रासायनिक मूळ असतं हा त्याच्याकडे बघण्याचा सर्वात वरवरचा मार्ग आहे त्याला वेगळे स्तरही आहेत पण तुमच्या समजुतीसाठी किंवा दुसऱ्या शब्दात ज्याला तुम्ही सध्या मी म्हणताय ते एक रसायनांचं सूप आहे प्रश्न एवढाच आहे की तुम्ही एक चांगलं सूप आहात की एक फालतू सूपात हो की नाही हो सध्या जर तुमच्यात आनंदाची केमिस्ट्री असेल तर तुम्ही डोळे बंद केल्यावर अगदी मस्त वाटतं डोळे उघडूनही मस्त वाटतं कुणी इथे असो तरी मस्त वाटतं कुणी इथं नसो तरीही अगदी मस्त वाटतं हो की नाही पण तुमच्यात अगदी पाणसट केमिस्ट्री आहे जर तुम्ही त्यांच्याकडे बघितलं जर त्यांनी तुम्हाला स्माईल दिली तर चांगलं वाटतं पण मस्त नाही त्यांनी तुमच्याकडे असं बघितलं तर अचानक ती समस्या बनते जर हे लोक तुम्हाला पाहिजे तसे असले तुमची केमिस्ट्री बरीचशी संतुलित राहते जर त्यांनी तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या बूम ती भलतीकडेच निघून जाते तर मुळातच तुम्ही तुमच्या यंत्रणेकडे नीट लक्ष दिलं नाही आहे याचं मूळ काय आहे हे कसं काम करतं याला सर्वोच्च पातळीवर काम करायला कसं लावू शकतो या क्षणी समजा तुम्ही माझ्यासारखे खरंच परमानंदात आहात तुम्हाला फरक पडतो का कोण आजूबाजूला आहे जर ते असले तर उत्तमच आहे ते गेले तरी उत्तम कारण तुमच्या जीवनाचा अनुभव आता तुमच्याकडे काय आहे आणि काय नाही आहे यावर अवलंबून नाही आहे मग ते लोक असो खाणं असो किंवा हे किंवा ते कशावरच अवलंबून नाही आहे एकदा का तुमच्या अस्तित्वाचा मार्ग कुठल्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसला की मग एकटेपणा नावाची गोष्ट चुरत नाही पण तुम्हाला एकटं असण्याचा आस्वाद घेता येईल कारण तुम्हाला ही गोष्ट आवडो किंवा कि न आवडो या तरुण वयात हे समजणं जरा कठीण आहे तुम्हाला आवडो किंवा ते न आवडो या शरीराच्या तुम्ही नेहमीच एकटे असता नाही का तुम्ही संवाद करा किंवा संभोग की अजून काही काहीही काहीही तरीही तुम्ही तुमच्या शरीरात एकटेच असता हो की नाही oh. हॅलो हो oh. जर तुम्ही या एकटेपणाला हाताळायला शिकला नाही तर तुम्ही या आयुष्याबद्दल काहीच शिकला नाहीत ही सर्वात सुंदर गोष्ट आहे <laughs> आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की इतर कुणीच इथं पोहोचू शकत नाही ही फक्त माझीच जागा आहे हो की नाही ही सर्वात सुंदर गोष्ट आहे की नाही कुणी माझ्या आत कब्जा करू शकत नाही ते मला पकडू शकतात यातना देऊ शकतात शकता ते खूप काही करू शकतात पण ते माझ्या आत अतिक्रमण करू शकत नाही कारण माझ्याकडे एक जागा आहे जी फक्त माझीच आहे ही तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट नाही आहे का त्याला सोसू नका ती सर्वात सुंदर गोष्ट आहे हो पण तुम्हाला झुरायचं आहे प्रेमाने आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आहे काय कोणती गाणी आहेत लोकप्रिय गाणी ते कोणतं कुणासाठी तरी झुरण वगैरे तुझ्या विना मी जगू शकत नाही आजकालची गाणी तू जरा है। एक एखादं जुनं मला फक्त शब्द सांग मी गातो आठवत नाही हम तेरे बिना माईक जरा जवळ पकड ना हम तेरे बिना बर नाही सकते तेरे बिना क्या वजूद मेरा तू <laughs> तू हे मला सांगतोयस यू आहे ठीक आहे कळलं मला श्रीराम गाऊ शक श्रीराम ते गाणं गा जरा हम तेरे बिन अब बघू रह नहीं सकते तेर बिना क्या वजूद मेरा पहा सगळ्या मुलांनी असं गायला शिकलं पाहिजे नाहीतर मुली इम्प्रेस नाही होणार पण मुलींना हे समजायला हवं की मुलाला एक गरज असते आणि तो हे करतोय हे काही खरं नाही आहे पण चला सध्या या खेळाचा आस्वाद घेऊया कारण आपण जे करतो हो, ते एक प्रकारचा तो एक प्रकारचा खेळ आहे आयुष्यसुद्धा कारण ते संपत एके दिवशी पण महत्वाची गोष्ट ही आहे की तुम तुम्ही तुमच्या आत कसे आहात जर तुम्ही इथं असे आहात की फक्त तुमच्या तुम्हा गरजा तुम्हाला पुढे ढकलतायत तर तुम्ही अगदी निकृष्ट आयुष्य जगाल पण तुम्हाला कुठल्याही गरजेविना इथे बसता आलं पण तुम्ही ज्याची गरज आहे ते सर्व काही कराल तर तुम्ही एक उत्कृष्ट आयुष्य जगू शकाल ही माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे की तुम्ही सर्वांनी एक विलक्षण आयुष्य जगावं स्वतःसाठी हे घडवून आणा